डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून पथसंचालन करून भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी भीमसैनिकांनी पथसंचलन केले. समता सैनिकांच्या वतीने सलामी देण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा बौद्ध महासभेच्या वतीने संयुक्त परिचरण पाठ घेण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातून 500 सैनिक उपस्थित होते. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, संस्थेच्या तृतीय अध्यक्ष ममता सागर महाउपासिका अमिताई आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिकांचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या संपूर्ण आंबेडकर घराण्याला व त्यांच्या धम्मकार्याला माझा पंचांग प्रणाम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133व्या जयंतीनिमित्त संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे समता सैनिकांचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. सर्व भीमसैनिकांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे उपासक उपासिका यांना भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या वतीने 133व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. आजची ही रॅली राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकापासून समता सैनिक दल आणि बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांच्या वतीने रॅली आयोजित केली होती. ती रॅली त्या ठिकाणी पथसंचलन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मानवंदना देऊन त्रिस्रण प्रणशील आणि परित्राण घेऊन या कार्यक्रम संपवणार आहे.